नमस्कार, तुमचं पूर्ण नाव? चारुदत्त देवराव मोगल. बरं. मोबाईल नंबर? 98238354049. राहणार? कसबे सुक्याने, तालुका निफाड. बरं. आता हा जे वांग्याचा प्लॉट तुम्ही केलेला आहे, ह्या कोणकोणत्या व्हरायटी आहे आणि किती एकरमध्ये केलेलं आहे? हे पंचगंगा गौरव आहे आणि पंचगंगा आपली हे मेघना. ओके. आता याच्यात जे आहे याच्यात मला एकाच सांगा का, सर्व लोक असं म्हणत आहे, काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का, याच्यामध्ये कीड नियंत्रण होत नाही, त्याला आळी वगैरे, तर तुम्ही याच्यासाठी पहिल्यापासून कशी कशी ट्रीटमेंट घेतली? याला आतापर्यंत कुठली रासायनिक औषधं मारलेली नाही आपण. बरं. याला पहिल्यापासून आपण एक नेमाशक्तीचे ड्रेंचिंग केलेले आहे सुरुवातीला. बरं. आणि सूर्य चालू आहे, दर महिन्याला दोन ड्रेंचिंग, दोन वेळा ड्रिपमधून आणि वरती दोन वेळा स्प्रे. ओके. एवढे चालू आहे आणि बाकी केमिकली काहीच मारली गेलेली नाही अजून, आत्तापर्यंत नाही. चार महिने होत आले. तुम्हाला तशी गरज वाटली का? नाही, अजूनपर्यंतच काही वाटली नाही. आळीचं प्रमाण वगैरे काहीच नाही अजून. आता हे जे आता वांगे खुडल्यानंतर किडीचं प्रमाण किती निघतं साधारण? किडीचं प्रमाण साधारणतः 15-20 जाळीमध्ये अर्ध क्रेटच्या वर अजूनपर्यंत काही गेलेलं नाही. तेवढं सफिशियंट आहे. हो, ठीक आहे. आणि याच्यानंतर ज्या वेळेस हे आहे, जशी पांढरी माशी थ्रिप्स आहे, तुडतुडे, जसे तुम्ही ट्रॅप पण लावलेले, तर याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला म्हणजे काही करता, म्हणजे माझं असं म्हणणं आहे का, त्याच्यासाठी तुम्ही काही केलं आहे का? नाही नाही, बाकीच्या याच्यासाठी तसं काहीच आपण स्प्रेच नाही घेतलेले. बाकीचे म्हणजे फंगीसाईड पण नाही आणि आळीसाठी बाकीचे केमिकलचे स्प्रे पण नाही. फक्त ट्रॅप, दर महिन्याला ट्रॅप बदलतो आपण आणि नेमाशक्तीचे रेग्युलर स्प्रे करतो. बरं. नेमाशक्तीचे स्प्रे किती किती दिवसाला घेतले? साधारणतः 15 दिवसाला एक स्प्रे. 15 दिवसाला. स्टार्टिंगच्या काळात थोडी जास्त होती, 8-8 दिवसाला होती सुरुवातीच्या महिन्यात. म्हणजे गरजेनुसार तुम्ही ते कमी जास्त केलेले. हो. बरं बरं. आता बाकीच्या लोकांची वांगी आणि तुमची जी वांगी, याच्यामध्ये ॲव्हरेजमध्ये काय तुम्हाला असा फरक वाटतो का आपले कमी निघता की जास्त निघता का इक्वल आहे? नाही, काही व्यवस्थित निघतं, काय कमी निघतं असं काही वाटत नाही. काही नाही ना? नाही. बरं बरं. म्हणजे नेमाशक्तीच्या वापराने आणि तुमच्या केमिकलच्या वापराने किंवा इतर पेस्टिसाईडच्या मानाने हा खर्च कसा आहे तुमचा? हा खर्च बराच कमी येतो ना, फक्त बाकीचा खर्च काहीच नाही. आळीसाठी जे आपण केमिकल मारतो त्यातले एक पण मॉलिक्युल आपण मारलेलं नाही आत्तापर्यंत. बरं बरं. खर्चात बऱ्यापैकी बचत, भरपूर बचत होते खर्चात. बरं बरं. आणि नेमाशक्तीच्या वापराने तुम्ही समाधानी आहेत का? हो, अजूनपर्यंत तरी एकदम व्यवस्थित रिझल्ट आहे त्याचे. बरं बरं. त्याचं काय अजूनपर्यंत प्लॉटला काहीच प्रॉब्लेम नाही. बरं. आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता नेमाशक्तीचा? नेमाशक्ती म्हणजे चांगलंच कार्य करते, काम करतं, आळीसाठी वगैरे फार चांगले रिझल्ट आहे त्याचे. त्याचं वापर करायला काहीच हरकत नाही, म्हणजे रेग्युलर वापरणं गरजेचं आहे फक्त ते. बरोबर. चल, धन्यवाद. नमस्कार.